हॅलो ऑल जो गेम आपण आज बघणार आहोत तो एकोणीसशे सत्तावन्न साली लॅटविया देशामधील रिगा शहरामध्ये खेळला गेला होता खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला मिखाईल ताल आणि काळ्या बाजूला अलेक्झांडर कोबलेन्ट हा डाव बघितल्यानंतर ता मिखाईल तालला मॅजिशियन फ्रॉम रिगा असं का म्हणायचे याचा काहीसा अंदाज तुम्हाला जरूर येईल या डावाची सुरुवात तालने केली ई फोर अलेक्झांडरने खेळलेली मू होती सी फाईव्ह सिसिलियन डिफेन्स नाईट एफ थ्री डी सिक्स डी फोर सी टेक्स डी फोर नाईट टेक्स डी फोर नाईट एफ सिक्स नाईट सी थ्री नाईट सी सिक्स बिशप जी फाईव्ह इ सिक्स क्वीन डी टू बिशप ई सेवन बाय ताल कॅसलिंग बाय अलेक्झांडर तर आपण बघू शकतो की दोन्ही खेळाडूंनी आतापर्यंत आपले पीसेस ऍक्टिव्हेट केलेले आहेत आणि कॅसलिंग करून आपला राजा सेफ करण्याचा प्रयत्न केलेला आहे जेव्हा जेव्हा शक्यतो असे अपोजिट साइड कॅसलिंग होतात त्यावेळी डाव हे आक्रमकपणे खेळले जातात हा डावही त्याला अपवाद नव्हता तालची पुढची मूव होती बिशप बी थ्री सॉरी नाईट बी थ्री क्वीन बी सिक्स एफ थ्री ए सिक्स जी फोर रुग डी एट बिशप ई थ्री क्वीन सी सेवन आपण बघू शकतो की ह्या उंटाने वजीरावरती हल्ला केला म्हणून वजीर मागे घेतलेला आहे H4 B5 G5 Knight D7 प्यादा नाईट डी सेवन प्यादाने घोडा मारू नये म्हणून घोडा मागे घेतलेला आहे जी सिक्स एच टेक्स G6 H5 एच फाईव्ह जी टेक्स एच फाईव्ह म्हणजेच आपल्या दोन प्याद्यांचे बलिदान देऊन मिखाईल तालने हा कॉलम जो आहे तो मोकळा केलेला आहे त्याच सोबत हा जो कॉलम आहे तो देखील या हत्तीच्या कंट्रोलमध्ये आणलेला आहे म्हणजेच अलेक्झांडरचे राजासमोरचे दोन्ही कॉलम हे तालच्या आक्रमणासाठी मोकळे झालेले आहेत पुढची मूव होती रुक टेक्स एच अगदी एक्सपेक्टेड मू मी म्हणालो तसंच की हा कॉलम आता हत्तीच्या कंट्रोलमध्ये आलेला आहे त्यामुळेच तालने ते प्याद मारून तो पूर्णपणे आपल्या कंट्रोलमध्ये घेतलेला आहे पुढची मूव नाईट एफ सिक्स हत्तीवरती हल्ला केला म्हणून रुक एच वन डी फाईव्ह e5, knight नाईट टेक्स ई फाईव्ह बिशप एफ फोर चेस इंजिन जरी याला ब्लंडर म्हणत असलं तरीही आपण बघू शकतो की हा नाईट पिन करण्यासाठी तालणे ही मूव खेळलेली असावी त्या काळी चेस इंजिन नव्हते म्हणून आत्तासारखे अंदाज बांधणे शक्य नव्हते पण ह्युमन परस्पेक्टिव्ह नुसार उंट इथे घेऊन वजीरच्या समोरील घोडा पिन करणे ही ह्युमन परस्पेक्टिव्ह मधून योग्य मूव होती त्याला उत्तर होते बिशप डी सिक्स वजीरावरती डायरेक्ट हल्ला होऊ नये म्हणून उंटमध्ये घेतलेला आहे क्वीन एच टू आणि आपण बघू शकतो की हा जो कॉलम होता तो तालच्या हत्तीच्या पूर्णपणे कंट्रोलमध्ये होता म्हणून तालने वजीर इथं आणलाय आणि या कॉलमवरून राजावरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न करतोय किंग एफेक्ट अलेक्झांडरला ते कळाल्यामुळे अलेक्झांडरने आधीच राजा एक घर मागे घेतला जेणेकरून त्याला एक ओपनिंग स्क्वेअर सॉरी एस्केप स्क्वेअर मिळेल अन्यथा इथेच राजा राहिला असता तो चेकमेट झाला असता पुढची अपेक्षेप्रमाणे मूव होती क्वीन एच एट चेक नाईट एट आणि याला चेस इंजिन ब्लंडर म्हणते कारण हा घोडा मध्ये घेतल्यामुळे आता तो इथे ब्लॉक झालेला आहे त्याचा खेळात फारसा वापर होत नाहीये या उलट राजा जो आहे तो या स्क्वेअरवर घेतला असता तर हे सर्व पीसेस ऍक्टिव्हेट करणं हे जास्त सोपं गेलं असतं पुढची मू रूक एच सेवन ह्या प्याद्यावरती हल्ला करून चेकमेट करण्याचा तालचा प्रयत्न आहे त्यामुळेच एफ फाईव्ह की जेणेकरून हा वजीर आता या प्याद्याला सपोर्ट करू शकेल बिशप एच सिक्स जर या प्याद्याने हा उंट मारला तर हा हत्ती हा वजीर मारेल म्हणूनच तालने ही रिस्क घेऊन या प्याद्यावरती हल्ला केलेला आहे हे प्याद पिन झालेलं आहे डी सेवन अलेक्झांडरने या प्याद्याला सपोर्ट दिलेला आहे बी टेक्स बी टेक्स बी फाईव्ह आणि तालने इथले प्यादे मारून आता या हत्तीवरती हल्ला केलेला आहे रुक एफ सेवन याला चेस इंजिन ब्लंडर म्हणतोय आणि हे सजेस्ट करतोय की हा जो घोडा आहे तो इथे घ्यायला पाहिजे होता जेणेकरून मिखाईल तालचा वजीर इथे ब्लॉक झाला असता तुम्ही बघू शकता की वजीराला इथे हालायला एकही जागा शिल्लक नाहीये पण त्याच्याऐवजी अलेक्झांडरने खेळलेली मूव होती रुक एफ सेव्हन तालने उत्तर दिले रुक जीवन या प्याद्यावरती त्याने अजून तीव्र हल्ला चढवलेला आहे रुक ए सेव्हन अलेक्झांडरने अजून एक डिफेंडर या प्याद्यासाठी इथे जोडलेला आहे नाईट डी फोर नाईट डी फोर ही मूव खेळून आता तालने हे प्याद आणि हा स्क्वेअर या दोन्हीवरती आणि त्यासोबत ह्या स्क्वेअर असे तिन्ही स्क्वेअर कंट्रोल केलेले आहेत नाईट जी फोर ह्या ही मू खेळून या उंटावरही हल्ला चढवलेला आहे त्याचप्रमाणे या हत्तीचा हा जो कॉलम आहे तो ब्लॉक करण्याचा अलेक्झांडरचा प्रयत्न आहे एफ टेक्स जी फोर तालने ते अक्सेप्ट केलेला आहे ई e टेक्स बी सॉरी बिशप इ फाईव्ह ही मू खेळून ह्या प्याद्याला अलेक्झांडरने अजून एक सपोर्ट दिलेला म्हणजे आपण बघू शकतो की ह्या प्याद्याला आता एक दोन तीन चार आणि पाच असे पाच पाच डिफेंडर आहेत म्हणजेच तालने प्रतिस्पर्ध्यावर इतके मानसिक दडपण आणले होते की तो ते प्याद सोडून दुसरा विचारच करू शकत नव्हता हो आणि हे करताना मिखाईल तालचे एक आणि दोन हे दोन्ही पिसेस हँगिंग हँगिंग म्हणजेच की जे आत्ता हवं तर अलेक्झांडर कधीही मारू शकतो पण तरी तो ते न करता तो या प्याद्याला डिफेंड करतोय हे हँगिंग पीसेस आहेत आणि एक दोन सॉरी दोन एक दोन आणि उंट तीन पीसेस हँगिंग आहेत तरीही अलेक्झांडर ते मारत नाहीये इतके मानसिक दडपण तालने त्याच्या प्रतिस्पर्ध्यावर आणले होते त्याच्या पुढची मूव होती नाईट सी सिक्स आता घोडा इथे घेऊन तालने उंट आणि हत्ती या दोन्हीवरती एकाच वेळी हल्ला केलेला आहे बी टेक्स सी थ्री अखेरीस <coughs> अलेक्झांडरने इथला घोडा मारून तालच्या किंग साईडवरती हल्ला चढवलेला आहे ज्याला तालने उत्तर दिले बी बिशप इ थ्री म्हणजेच हा उंट मारण्याचे सोडून तालने स्वतःचा उंट इथे आणून या हत्तीवरती हल्ला केलेला आहे ज्याला चेस इंजिन ब्लंडर म्हटलंय पुढची मू डी फोर या उंटाला सपोर्ट दिलेला आहे त्याचप्रमाणे या पांढऱ्या उंटाचा हा डायगोनल बंद केलेला आहे ज्याला तालने उत्तर दिले रुक एच वन त्याला उत्तर दिले रुक डी सेवन पुढची मूव होती बिशप जी फाईव्ह त्याच्या पुढची मूव एट एक्स बी फाईव्ह आपण बघू शकतो की हँगिंग है। पीसेस मधला अखेरचा एक मौ... अखेर एक मोहरा अलेक्झांडरने मारलेला आहे तरीही तालने खेळलेली मूव होती रुक एच सिक्स म्हणजेच तो हँगिंग कडे पूर्णपणे दुर्लक्ष करतोय आणि आपला संपूर्ण अटॅक जो आहे तो या बाजूला कॉन्सन्ट्रेट करतोय आता कदाचित प्यादाने हा हत्ती मारलाही असता पण तसे झाल्यावर ह्या उंटाने ते प्यादे मारून राजाला चेक दिला असता राजाला कंपल्सरी इथे यावे लागले असते म्हणजे आपण ते थोडंसं बघूया समजा प्यादाने हत्ती मारला असता तर चेस इंजिन याला ब्लंडर म्हणते कारण पुढची मूव असती बिशप एच सिक्स चेक आता राजा इथे येऊ शकत नाही इथे येऊ शकत नाही त्याला एकतर हा हत्तीमध्ये घ्यावा लागेल किंवा राजा हलवावा लागेल जर हत्तीमध्ये आणला असता तर मू बिशप जी सेवन चेक राजाला आता राजा तर कंपल्सरी इथे यावे लागले असते किंवा इथे यावे लागले असते राजा समजा इथे आला असता तर हाही एक ब्लंडर होता कारण पुन्हा मिखाईल तालने उंट इथे घेऊन राजाला चेक दिला असता आता परत एकदा राजाला कंपल्सरी हलवावं लागलं असतं ती जागा आता ही होती त्यानंतर हत्ती उन वजीर मारला गेला असता आणि त्यानंतर घोडा मारला गेला असता तर आपण बघू शकतो की ही अशी काही सिच्युएशन असली असती ज्यामुळे मिखाईल तालला कंप्लिटली विनिंग पोझिशन मिळाली असती म्हणूनच रुक एच वन या मूव नंतर अलेक्झांडरने हत्ती मारला नाही तर खेळलेली मूव होती डी थ्री आता तो काहीतरी करून या राजावरती हल्ला करण्याचा प्रयत्न करतोय ज्याला तालने उत्तर दिले बी टेक्स सी थ्री त्याने उंट मारून अजून हल्ला वाढणार नाही याची काळजी घेतली ज्याला अलेक्झांडरने उत्तर दिले डी टू चेक या हत्तीचा सपोर्ट असल्यामुळे हे प्याद मारलं जाऊ शकत नाही त्यामुळे तालने खेळलेली मूव होती किंग डी वन त्याने त्याच प्यादाचा आधार घेऊन राजा प्रोटेक्ट केलेला आहे आता हा हत्ती इथे था, असला तरी राजाला चेक देऊ शकत नाही त्याच्या पुढची मूव होती क्वीन सी सिक्स अखेर दुसराही हँगिंग पीस अलेक्झांडरने मारलेला आहे त्याच्यानंतर तालने खेळलेली मूव होती रुक एफ सिक्स चेक त्यानंतर अलेक्झांडरने मू खेळली रुक एफ सेवन आता खरं तर आपण बघू शकतो ह्या प्यादाने हत्ती जरी मारला असता तरीही अलेक्झांडरला फारसा धोका नव्हता पण बहुधा अलेक्झांडरने मनातून ठरवले होते की हे प्यादे हल्ले तर आपला राजा चेकमेट होईल म्हणूनच त्याने हे प्यादे शेवटपर्यंत हलवले हो नाही म्हणजे आपण बघू शकतो की तालने त्याच्या प्रतिस्पर्धेवरती किती दडपण आणलं होतं हे खेळल्यानंतर तालने खेळलेली मूव होती टेक्स जी सेवन चेक आणि या मू नंतर अलेक्झांडरने आपली हार मान्य केली कारण समजा आता त्यांनी राजा कुठेही हलवला असता जसे की इथे तर कदाचित तालने खेळलेली मूव असती क्वीन टेक्स ह... सॉरी टेक्स एफ सेवन आणि इथून चेक दिला असता आता ताल आता राजाला इथे यावे लागले असते त्यानंतर मूव असली असती बिशप बिफोर चेक आता राजाला कंपल्सरी इथे यावे लागले असते आणि तालने प्रतिस्पर्ध्याचा हत्तीही मारला असता या अशा काहीशा सिच्युएशन नंतर आता काळ्या खेळाडूकडे एक दोन आणि तीन केवळ तीनच मोहरे शिल्लक आहेत तर तालकडे एक दोन तीन आणि चार चार मोहरे ज्यातले दोन हत्ती आहेत आणि त्याचबरोबर त्याची प्यादी जी आहेत ती देखील आता बऱ्यापैकी ऍक्टिव्हेट आहेत म्हणजे आपण बघू शकतो हे प्याद पूर्णपणे मोकळं आहे हे प्यादही आता पुढे जाऊ शकतं म्हणजेच ही कंप्लिटली व्हाईटच्या विनिंग फेवर मधली विनिंग पोझिशन होती म्हणूनच हे सारे लक्षात घेऊन क्वीन जी सेवन या मूव्ह नंतर अलेक्झांडरने आपली हार मान्य केली आय होप की तुम्हाला हा गेम आवडला असेल आवडला असेल तर जरूर लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी अजूनही असे नवीन नवीन अग्रेसिव्ह आणि कमालीचे भारी गेम घेऊन तुमच्यासाठी परत येईन धन्यवाद